नमस्कार, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर खूप दिवसांनी आपला व्हिडिओ येत आहे. तर आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे. मी म्हणजे माझे तुमच्याकडे इअरिंग कलेक्शन शेअर करणार आहे. म्हणजे माझ्याकडे कोणते कोणते इअरिंग्स आहे आणि मी ते फक्त आणि फक्त 30 रुपयामध्ये घेतलेले आहेत. आणि मी कुठे शॉपमध्ये वगैरे घेतले नाही, लोकल मार्केटमध्ये. आमच्या इथे एक मार्केट असतो म्हणजे थर्सडेला आणि संडेला, तर तिथूनच मी इअरिंग्स आणलेले आहेत आणि ते फक्त 30 रुपयामध्ये आहेत. आणि मला म्हणजे इअरिंग्स घालायला एवढ्या आवडतात ना, खूप म्हणजे खूप. आणि हे छोटेवाले नाही आवडत, खूप मोठे मोठे असे इअरिंग्स आवडतात घालायला. तर तुम्हाला दाखवल्यावर समजेलच की मला किती शौक आहे तो इअरिंग्सचा. तर माझ्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. तर चला आपल्या ह्या व्हिडिओला स्टार्ट करूया. पहिलं मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही जीन्सवर किंवा वन पीसवर कोणते कोणते इअरिंग्स म्हणजे वेअर करू शकता. तर पहिले आहेत हे स्टारचे इअरिंग्स आहेत, तुम्ही बघू शकता. तर हे इअरिंग्स मला म्हणजे खूप दिवस झाले हे लग्नाच्या अगोदर घेतलेले इअरिंग्स अजून आहेत माझ्याकडे, म्हणजे आहे तसेच आहेत. आणि मी ते आत्तासुद्धा म्हणजे वेअर करते जीन्स किंवा वन पीस घातल्यावरती. आणि परत दुसरे आहेत हे वाले सर्कलमध्ये आहेत. हे तर खूप माझे हे तर खूप फेवरेट आहेत. आणि हे मी हे पण कुठून, मी डोंबिवलीवरूनच घेतलेले आहेत. हे 30 रुपयाला घेतलेले आहेत काहीतरी. तर हे माझे खूप फेवरेट आहेत. हे पण मी जीन्सवरच वेअर करते. आणि दुसरे आहेत म्हणजे हे मोत्याचे आहेत. तुम्ही हे म्हणजे कुर्तीवर किंवा जीन्सवर साडीवर कशावरती वेअर करू शकता, खूप मस्त दिसतात. हे पण माझे खूप फेवरेट आहेत. म्हणजे सगळे माझ्याकडे जेवढे इअरिंग्स आहेत ते सगळे माझे फेवरेट आहेत. मला इअरिंग्स घ्यायला खूप म्हणजे खूप आवडतं. हे मी काहीतरी 100 रुपयाला घेतलेले. हे पण मी डोंबिवलीवरूनच घेतलेले आहेत. जे म्हणजे जेवढे पण इअरिंग्स आहेत कमीत कमी मी ते डोंबिवलीवरूनच घेतलेले आहेत. आणि हे आहेत, हे पण आहेत मोत्याचे. हे तुम्ही म्हणजे ड्रेसवर, कुर्ती, साडी ह्याच्यावरती वेअर करू शकता. हे पण खूप आवडतात मला. तुम्ही माझ्या म्हणजे व्हिडिओमध्ये बघितलं असेल मी हे घातलेले आहेत. हे पण मी 100 रुपयालाच घेतलेले आहेत. ट्रायंगल शेपमध्ये म्हणजे माझ्याकडे ऑलमोस्ट सगळे शेप आहेत. स्पेअर पण आहे, मी तुम्हाला दाखवेल. त्याच्यामध्ये एक हरवला आहे पण मी तसाच ठेवलेला आहे. हा आहे ट्रायंगल. तुम्ही हे जीन्सवर, वन पीसवर, दोन्हीवर वेअर करू शकता. खूप सुंदर वाटतात. आणि दुसरं आहे अंडा. अंडा आकारामध्ये आहे. हे पण मी 30 रुपयालाच घेतलेले आहेत. हे इथून आमच्या इथून घेतलेले. हे पण मला खूप आवडतात. हे पण मी जीन्सवर किंवा वन पीसवर वेअर करते. आणि हा बघा, हा स्क्वेअर आहे. तर ह्याच्यामधला एक हा हरवलेला आहे पण मी तसाच ठेवलेला आहे सांभाळून. आणि दुसरे आहेत म्हणजे हे खूप म्हणजे खूपच मोठे आहेत पण मला खूप आवडतात, तुम्ही बघू शकता. तर हे मी 100 रुपयाला घेतलेले आमच्या इथून संडे मार्केटमधून घेतलेले. हे 100 रुपयाला मला खूप आवडलेले आणि मला खूप आवडतात. तर हे मी घेतलेले, तुम्ही बघू शकता. हे तुम्ही साडीवर, कुर्तीवर वेअर करू शकता. ट्रायंगल शेपमध्ये म्हणजे माझ्याकडे ऑलमोस्ट सगळे शेप आहेत. स्क्वेअर पण आहे, मी तुम्हाला दाखवेल. त्याच्यामध्ये एक हरवला आहे पण मी तसाच ठेवलेला आहे. हा आहे ट्रायंगल. तुम्ही हे जीन्सवर, वन पीसवर, दोन्हीवर वेअर करू शकता. खूप सुंदर वाटतात. आणि दुसरं आहे अंडा. अंडा आकारामध्ये आहे. हे पण मी 30 रुपयालाच घेतलेले आहेत. हे इथून आमच्या इथून घेतलेले. हे पण मला खूप आवडतात. हे पण मी जीन्सवर किंवा वन पीसवर वेअर करते. आणि हा बघा, हा स्क्वेअर आहे. तर ह्याच्यामधला एक हा हरवलेला आहे पण मी तसाच ठेवलेला आहे सांभाळून. आणि दुसरे आहेत म्हणजे हे खूप म्हणजे खूपच मोठे आहेत पण मला खूप आवडतात, तुम्ही बघू शकता. तर हे मी 100 रुपयाला घेतलेले आमच्या इथून संडे मार्केटमधून घेतलेले. हे 100 रुपयाला मला खूप आवडलेले आणि मला खूप आवडतात. तर हे मी घेतलेले, तुम्ही बघू शकता. हे तुम्ही साडीवर, कुर्तीवर वेअर करू शकता. आणि हे इअरिंग्स माझ्यासाठी काहीतरी म्हणजे स्पेशल आहेत. हे मला माझ्या हजबंडने गिफ्ट केलेले आहेत. ह्या इअरिंग्सला 5 इयर्स कम्प्लीट झाले झालेत. तर हे मला लग्नाच्या अगोदर त्याने गिफ्ट केलेले. मला खूप म्हणजे खूप आवडतात आणि जसे आहे तसेच आहेत अजून. मी अजून पण ह्यांना म्हणजे वेअर करते. तर हे पण 100 रुपयालाच घेतलेले. हे पण मी डोंबिवलीवरूनच घेतलेत. तर बघू शकता. तर आणि दुसरे आहेत म्हणजे हे
हे पण मी 100 रुपयालाच घेतले. तुम्ही हे कुर्तीवर यूज करू शकता आणि ह्याच्यावरती वेअर करू शकता, साडीवरती वगैरे वेअर करू शकता. हे पण 100 रुपयाला घेतलेले आहेत मी. हे पण झुमके साडीवर तुम्ही वेअर करू शकता, कुर्तीवरती वेअर करू शकता. हे पण मी 100 रुपयालाच घेतलेत मी, बघू शकता तुम्ही. आणि हे आहेत पिंकमध्ये, तर माझ्याकडे पिंक कलरचा ड्रेस आहे त्याच्यावरती मी हे घेतले होते. हे काहीतरी 30 रुपयाला घेतलेले मी डोंबिवलीवरूनच. हे मी 10 रुपयाला घेतले होते, इथून आमच्या इथून घेतले होते, मार्केटमधून घेतले होते 10 रुपयाला. परत अजून हे वाले, हे पण मी 30 रुपयालाच घेतलेत. हे तुम्ही कुर्तीवर साडीवरती वेअर करू शकता. आणि हे पण माझे खूप फेवरेट आहेत, मला खूप आवडले हे. म्हणजे बघितल्या मला म्हणजे असे घ्यावेसेच वाटले आणि मी ते घेतले, मला खूप आवडतात हे पण. हे मी अजून एकदा पण नाही घातले. दुसरे आहेत झुमके, हे मी कल्याणवरून घेतलेले 100 रुपयाला. हे पण माझे फेवरेट आहेत. आणि हे आहेत असे बटन्स टाईपमध्ये आहेत, हे मी 30 रुपयाला घेतलेले. म्हणजे असं क्रिशांना वगैरे स्कूलला वगैरे जाताना सोडण्यासाठी वगैरे मी वेअर करू शकते. म्हणजे ते मोठे नाही घालू शकत आपण, तर मी हे घालते कुर्तीवरती. खूप सुंदर वाटतात, हे पण माझे फेवरेट आहेत. आणि हे छोटे झुमके आहेत, हे मी काहीतरी 20 रुपयामध्ये घेतलेले. हे मी आमच्या इथूनच घेतलेले आहेत. आणि हे आहेत लास्ट, हे मला माझ्या बहिणीने दिलेले. तर बटन्सवाले पण आहे, तुम्ही बघू शकता, एकदम छोटे छोटेसे आहेत बटन्सवाले. हा पण ट्रँगल आहे, खूप तुम्हाला दिसणार नाही, आता मी तुम्हाला दाखवते. एकदम मस्त ट्रँगल आहे, ब्लॅकमध्ये पण आहे बटन्सवाले. परत अजून हे पण आहेत बटन्स, म्हणजे कुर्तीवरतीच वेअर करण्यासाठी मी घेतलेले. हे पण तुम्ही बघू शकता. आत्ता वेअर केलेले जे कानातले आहेत तेही मी डोंबिवलीवरूनच घेतलेले. ते फक्त आणि फक्त 50 रुपयामध्ये घेतलेले आहेत. तुम्ही असा विचार करत असाल की ही कानातले घेण्यासाठी डोंबिवलीला जाते, तर तसं काही नाही आहे. माझं माहेर आहे डोंबिवली, त्याच्यामुळे मी तिकडे गेली, मम्मीकडे गेली, तर मी तिथून घेतेच कानातले. आणि मला कोणत्याही मार्केटमध्ये गेल्यावर कानातले घेतल्याशिवाय मी घरी येतच नाही, एकाहून कानातलं मी घेऊन येतेच. तर तुम्ही बघितलं असतीलच माझे एअरिंग कलेक्शन. तर तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ भरभरून शेअर करा. तर भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.